महाराष्ट्राचे लोकनेते श्री गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातील समस्त वंजारी बांधवांतर्फे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून या भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुंडे साहेबांच्या जुन्या आठवणींना या भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून उजाळा देण्यात आलेला आहे. यावेळी या कार्यक्रमाला सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या कार्यक्रमास उपस्थिती नोंदवली होती. यावेळी ओबीसींना न्याय देणारा नेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेब होते अशी या जुन्या आठवणींना उजाळा देत गुलाबराव पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दिली आहे. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी लेझिम खेळत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या या रॅलीची सुरुवात शिवतीर्थ मैदान ते लाडवंजारी मंगल कार्यालयापर्यंत करण्यात आली होती. लाडवंजारी मंगल कार्यालयाजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, चंद्रकांत लाडवंजारी, नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक प्रशांत नाईक, किशोर वाघ, माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या संदर्भात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील तसेच नगरसेवक राजेंद्र पाटील यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली. आज लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजी यांची 69वी जयंती उत्साहात साजरी होते आहे. पण दुःखही तेवढं होतं आहे की एक ओबीसी नेता ज्यांच्यामुळे आम्ही घडलो आणि मला अभिमान आहे की मुंडे साहेबांबरोबर 10 वर्ष विधानसभेमध्ये मला काम करता आलं. एक सर्वसाधारण लोकांचा नेता, गरीब लोकांचा नेता, मजुरांचा नेता, शेतकऱ्यांचा नेता, व्यापाऱ्यांचा नेता आणि महाराष्ट्राच्या लोकांमध्ये संग्रहित असलेला एक मुकुटमणी त्याची आज जयंती आहे. त्यामुळे असा नेता होणे नाही फक्त देवालाहीच प्रार्थना आहे या जयंतीच्या निमित्तानं की आमच्या मुंडे साहेबांना पुनश्च या धरतीवर जन्माला घाल आणि तेही महाराष्ट्रामध्ये घाल हीच अपेक्षा देवाच्या चरणी करतो. कारण की आज तो ओबीसी नेता नसता तर कदाचित मीसुद्धा आज मंत्री नसतो. ही सगळी जी देण आहे ती आदरणीय मुंडे साहेबांची आहे. शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळेस 95 साली आलं त्यावेळेस मुंडे साहेबांची जी रथयात्रा आजही मी विसरू शकत नाही. ज्यावेळेस विधानसभेमध्ये मी पहिल्या वेळेस भाषण केलं त्यावेळेस पहिल्याच वेळेस मुंडे साहेबांनी पाठीवर हात फिरवला होता आणि निश्चितपणाने आज मला त्यांची आठवण होती आहे. मी माझ्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या आत्म्यास त्यांच्या फोटोस विनम्र अभिवादन करतो. आज आमच्या राजाची जयंती होती. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे आज पूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर जिथे जिथे वंजारी समाज राहत असेल त्या प्रत्येक गावामध्ये साहेबांची जयंती साजरी करण्यात आली. त्याच पद्धतीने आज समस्त लाडवंजारी श्रीराम मंदिर संस्था मेहरूनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून समस्त लाडवंजारी मंगल कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. रॅलीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये तसंच श्रीराम माध्यमिक विद्यालयाचं लेझिम पथक व संपूर्ण जळगाव शहरातील, जिल्ह्यातील, तालुक्यातील पूर्ण समाज बांधव तसंच बहुजन समाज आज रॅलीमध्ये सहभागी झाला होता. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्या वंजारी समाजाचे लोक आज रॅलीमध्ये सहभागी झाले. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांनी वंजारी समाजाला ओळख निर्माण करून दिली. आम्ही पूर्वी कुठेही प्रवासात फिरत असू तर
तर आम्हाला तुम्ही कोणत्या समाजाचे असे प्रश्न केला तर ओळख देण्यासाठी आमच्याकडे कुठली ओळख नव्हती आणि मुंडे साहेबांनी आम्हाला ओळख निर्माण करून दिली. आज मुंडे साहेब गेले आमचा समाज पोरका झाला. आमच्या समाजाच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या काही अजूनही अपूर्ण आहेत. समाजाला फक्त 2% आरक्षण आहे. मुंडे साहेब असताना आम्हाला त्यांनी OBC NT आणलं. NT आज 2% आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे. परंतु समाजाच्या लोकसंख्येच्या हिशोबाने बघितलं तर 2% आरक्षण खूप कमी होतं. म्हणून आम्ही समाज बांधवांनी 6% मागणी केलेली आहे आणि पंकजाताई त्या आम्हाला न्याय देतील. आमच्या समाजाला 2% आरक्षण हे 6% वाढवून देतील अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करतील. तसंच मुंडे साहेबांच्या नावाने आम्ही आर्थिक महामंडळाची स्थापना करावी असं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली होती. त्याबद्दल आम्ही निवेदनही दिलं होतं. साहेबांनी सांगितलं आम्हाला की बुवा आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करता येणार नाही कारण ऑलरेडी ते अस्तित्वात आहे. म्हणून साहेबांनी लगेच 4 दिवसात गोपीनाथरावजी मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळाची स्थापना केली आणि त्यामध्ये अर्थसहाय्य पुरवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केलेलं आहे आणि समाजाला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केलेलं आहे.